आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या भाटणकर गल्लीत अतिक्रमण, शौचालय मार्गावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास. कुरुंदवाडच्या भाटणकर गल्लीत असणाऱ्या शौचालयाच्या मार्गावरच एका भादराने अतिक्रमण करत घर बांधले, त्याचा त्रास नागरिकांना होतोय. कुरुंदवाडच्या भाटणकर गल्लीतील 4 सीटच्या सार्वजनिक शौचालयाच्या मार्गावर अतिक्रमण करत एका नागरिकाने चक्क घर बांधले, त्यामुळे शौचालयात जाण्या येण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरच त्यांना आपला कार्यभाग उरकावा लागत आहे. तर या ठिकाणी पाण्याचा टँकरही या अतिक्रमणामुळे पोहोचू शकत नसल्याने शौचालयात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. त्यामुळे घाणीचं प्रचंड साम्राज्य या परिसरात उभं राहिलं आहे. त्याचाही मोठा त्रास नागरिकांना होत आहे. संतापलेल्या नागरिकांनी 100 सह्यांचे निवेदन घेऊन भाजप शहराध्यक्ष महेश निकम यांच्या पुढाकारानं थेट मुख्याधिकारी मुतकेकर यांचं कार्यालय गाठलं, सह्यांचे निवेदन देऊन हे अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली. जर तातडीनं कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. मी कुरुंदवाड शहराचा प्रमुख, भाजप शहराचा प्रमुख महेश निकम बोलतोय. या ठिकाणी भाटणकरांच्या घराजवळ पुरुषांसाठी 4 शौचालय बांधलेले आहेत. ते 4-5 साली 12-13 साली बांधलेले आहेत, परंतु त्यावेळी अग्नी पाण्याचे टँकर संडासापर्यंत येत होते. त्यावेळी नगरपालिकेने देखील पुढं काय होऊ नये याची दक्षता घेतली होती, परंतु आता तिथे अतिक्रमण झालेलं आहे. पुन्हा तिथं त्याच ठिकाणी अनेक 4 सीटचे संडास व्हावेत अशी नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी नागरिकांचा अर्ज नगरपालिकेमध्ये दिलेला आहे. देऊन देखील आता 2 महिने झाले, तर त्यावर नगरपालिकेचे CO व नगरपालिकेचे अधिकारी कोणत्याही प्रकारचं बांधकाम सहपाती कोणत्या प्रकारची अजून कारवाई केलेली नाही आहे. कारवाई करतो म्हणून सगळे अधिकारी ढकलाढकली चाल करत आहेत. त्याचे गोड बंगाल काय आहे हे अजून काही समजलेलं नाही आहे. तरी पाण्याचा टँकर संडासपर्यंत यावा अशी नागरिकांची मागणी आहे, व पुन्हा 4 संडास व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. कारण या भागामध्ये घरोघरी संडास असे प्रत्येकाची पोषायची नाही आहेत, त्यामुळं हे 4 संडास पोषांसाठी कमी पडतात. त्यामुळे 4 संडास आणि भाव व्हावेत. साहेब नमस्कार. नमस्कार. कुरुंदवाडच्या पाटणकर गल्लीमध्ये काही 4 सीटचे संडास आहेत आणि त्या संडासच्या बाजूनं काही अतिक्रमण झालेलं आहे असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यावरती तुमची काय कारवाई झाली? त्यांनी दिलेल्या अर्जावरची काय विचार केला? काय सांगू शकाल? भाटणकर शौचालयाजवळ अतिक्रमणाबाबत तक्रारी अर्ज आलेला आहे तिथल्या नागरिकांचा. त्या संदर्भात बांधकाम विभागाला त्वरित कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार ती जागा त्यांना जी दिलेली आहे त्याची मुदत संपलेली आहे की मुदत अजून आहे ही माहिती आता काढलेली आहे. आणि आत्ताच बांधकाम अभियंत्यांशी बोललेलो आहे, ते सर्व उद्या याच्या संदर्भात कारवाई करत आहेत.